काळजी घ्या, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक व्हावे या हेतूने तुम्ही ती लोकांसमोर करू नका, कारण तसे केल्याने तुमच्या स्वर्गीय पित्यापासून मिळणाऱ्या प्रतिफळास तुम्ही मुकाल। म्हणून तुम्ही एखाद्या गरजवंताला दान देता तेव्हा ढोंगी लोकांसारखी डांगोरा पिटू नका। त्यांच्याप्रमाणे रस्त्यांवर किंवा सभास्थानामध्ये लोकांचे लक्ष घेण्यासाठी तुतऱ्या वाजवू नका। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की त्यांना त्यांचे पूर्ण प्रतिफळ मिळाले आहे। तुम्ही एखाद्यावर दया करता तेव्हा ती गुप्तपणे करा। तुमचा उजवा हात काय करतो हे देखील तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका, म्हणजे तुमचे दान करणे गुप्त राहील। मग तुमच्या गुप्त गोष्टी पाहणारा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल। तुम्ही प्रार्थना करता त्यावेळी ढोंगी लोकांचे अनुकरण करू नका। आपण फार धर्मनिष्ठ आहो हे दाखविण्यासाठी ते रस्त्यांच्या कोपऱ्यात किंवा सभास्थानामध्ये सर्वांना दिसेल अशा बेताने प्रार्थना करतात। मी तुम्हास खरेच सांगतो की त्यांना त्यांचे संपूर्ण प्रतिफळ मिळाले आहे। तुम्ही प्रार्थना करता तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य स्वर्गीय पित्याची प्रार्थना करा। तुम्ही गुप्त रीतीने केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल तेव्हा तो तुम्हाला प्रतिफळ देईल। गैर यहुदी लोकांप्रमाणे तोंडपाठ असलेली एकच प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणू नका। एकाच प्रार्थनेचा पुन्हा पुन्हा उच्चार केला म्हणजे प्रार्थनेची उत्तरे मिळतात असे त्यांना वाटते। लक्षात ठेवा की प्रार्थनेत मागणी करण्यापूर्वीच तुम्हाला नक्की कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला माहीत असते। याप्रमाणे प्रार्थना करीत जा। हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत। आमेन। कारण तुमच्या विरुद्ध पाप करतात अशांची तुम्ही क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिताही तुमच्या पापांची क्षमा करेल। पण तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही। तुम्ही उपास करता त्यावेळी ढोंगी लोकांप्रमाणे जाहीरपणे करू नका। आपण उपास धरला आहे हे लोकांना दाखविण्यासाठी ते उतरलेल्या चेहऱ्यांनी वावरतात। मी तुम्हाला खरे खरे सांगतो की त्यांचे संपूर्ण प्रतिफळ त्यांना मिळून चुकले आहे। तुम्ही उपास धरता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, म्हणजे तुम्ही उपास धरला आहे हे लोकांना समजणार नाही पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल। आणि मग तुम्ही गुप्त रीतीने केलेल्या गोष्टी जो पाहतो तो तुमचा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल। तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तिथे तिला कसर लागते आणि ती गंजून तिचा नाश होतो, शिवाय चोरही ती लुटून नेतात। पण तुमची धनसंपत्ती तुम्ही स्वर्गात साठवून ठेवा, कारण तेथे तिला कसर लागत नाही, ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाही। कारण ज्या ठिकाणी तुमची धनसंपत्ती आहे त्या ठिकाणी तुमचे चित्तही लागेल। डोळा शरीराचा दिवा आहे, तुमचे डोळे निर्दोष असले तर तुमचे संबंध शरीर प्रकाशमय होईल, पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले तर तुमचे संबंध शरीर अंधाराने भरून जाईल। म्हणून तुमच्यातील प्रकाशात जर अंधार असला तर तो अंधार केवढा म्हणावा। तुम्हाला दोन धन्यांची म्हणजे देवाची आणि पैशाची चाकरी करता येत नाही, कारण तुम्ही पहिल्याचा द्वेष कराल आणि दुसऱ्यावर प्रेम कराल, किंवा या उलट तुम्ही पहिल्यावर प्रेम कराल आणि दुसऱ्याचा द्वेष कराल। तुम्हाला देवाची आणि पैशाची ही चाकरी करता येत नाही। म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की आपण काय खावे काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका। अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक महत्वाचे नाही काय? आकाशातील पाखरांकडे लक्षपूर्वक पहा, त्यांना पेरणी करण्याची कापणी करण्याची किंवा कोठारात साठविण्याची काळजीच नाही, आणि तरी देखील तुमचा स्वर्गीय पिता त्यांना अधिक खावयास देतो। तुम्ही त्यांच्यापेक्षा खूपच मोलवान नाही काय? काळजी करून आपल्या आयुष्याचा एक तास तरी कोणाला वाढविता येईल काय? आणि कपड्या लत्त्याची तरी तुम्ही काळजी का करावी? शेतात लिली पुष्पे कशी वाढतात याकडे लक्ष द्या।
ती कष्ट करीत नाहीत की सूतही कातीत नाहीत, तरी शलमोन राजा देखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्या इतक्या पोशाखाने नटला नव्हता. रानातील गवत जे आज आहे आणि उद्या भट्टीत टाकले जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो अल्पविश्वासी, तुम्हाला तो किती विशेष करून पोशाख घालील. म्हणून आम्ही काय खावे किंवा आम्ही काय प्यावे किंवा आम्ही काय पांघरावे असे म्हणत काळजी करीत बसू नका, कारण या गोष्टी मिळविण्यासाठी मूर्तीपूजक लोक धावपळ करीत असतात आणि तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहीत आहे. परंतु तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्या दोहोंबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणून उद्याच्या गोष्टींची चिंता करू नका, कारण देव तुमच्या उद्याचीही काळजी घेईल. प्रत्येक दिवसाचा त्रास त्या दिवसासाठी पुरेसा आहे,